गृहमंत्री दिलीप वळसे पाटील बोलतात, थेट जाऊया. विधानसभेमध्ये प्रश्न निर्माण झाला होता, चर्चा झाली, त्यावेळेला मी असं आश्वासित केलं होतं की या संदर्भामध्ये उच्चस्तरीय समिती आम्ही नेमू आणि याची चौकशी करू. उच्चस्तरीय चौकशी नेमली, उच्चस्तरीय चौकशीने अहवाल दिला आणि त्या अहवालामध्ये त्यांनी चुकीच्या पद्धतीनं फोन टॅपिंग केलं हे त्या अहवालामधून पुढे आलेलं आहे. आणि म्हणून याच्या संदर्भामध्ये राज्य सरकारने राज्याच्या पोलीस महासंचालकांना, आयुक्तांना योग्य ती कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये सूचना दिल्या होत्या. त्यानुसार त्या दोषी आढळल्यामुळे याच्यामध्ये हा गुन्हा त्यांच्या विरुद्ध दाखल करण्यात आलेला. आता हा तपशिलाचा भाग आहे, परंतु श्रीयुत नाना पटोले, श्रीयुत बच्चू कडू, आशिष देशमुख, आणखी काही लोकांचे, संजय काकडे, या लोकांचे फोन टॅप करण्यात आले होते. आणि कारण असं दाखवलं होतं की हे लोक ड्रग्सच्या व्यवसायामध्ये सहभागी आहेत किंवा अन्य काही अनलॉफुल ॲक्टिव्हिटीज करतात. नाही, ते आता सध्या सेंट्रल डेप्युटेशनवर आहेत, त्यामुळे त्याच्या संदर्भातली नक्की काय कारवाई करता येईल याच्या संदर्भामध्ये आम्ही माहिती घेत आहोत. आणि त्याप्रमाणे मग जसा लीगल ॲडवाईस मिळेल त्या पद्धतीने आम्ही कारवाई जरूर करू. ते प्रकरण वेगळं होतं. त्या प्रकरणामध्ये त्यांनी जे स्टेट लेवलला माननीय मुख्यमंत्र्यांना वगैरे जी माहिती दिली आणि चुकीची माहिती दिली त्याच्या संदर्भातलं ते प्रकरण होतं. हे प्रकरण वेगळं आहे. याच्यामध्ये आता हा पोलीस तपासाचा भाग हा पोलिसांचा आहे, त्यामुळे पोलीस त्याच्यामध्ये योग्य त्या पद्धतीने कारवाई करतील. प्रश्न उद्भवत नाही, कारण ही काही घटना काल घडलेली नाही. मागच्या विधानसभेच्या अधिवेशनमध्ये याच्या संदर्भात सभागृहात प्रश्न उपस्थित झालेला होता, चर्चा उपस्थित झालेली होती आणि म्हणून त्याच्यामध्ये चौकशी नेमली होती. चौकशीने अहवाल दिला, अहवाल दिल्यानंतर त्याची स्क्रुटिनी झाली, त्याच्यातल्या शिफारशी सरकारने स्वीकारल्या आणि मग त्याच्यानंतर कारवाई झाली. त्यामुळे सुडाने कारवाई करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. परंतु कुठल्याही सरकारी अधिकाऱ्यांनी किंवा लोकसेवकांनी आपल्या जबाबदारीचं भान न ठेवता चुकीच्या पद्धतीनं त्याच्यामध्ये जर कृती केली तर तो शासनाच्या नियमाप्रमाणे ज्या शिक्षेस पात्र आहे ती शिक्षा त्या अधिकाऱ्याला किंवा त्या लोकसेवकाला त्या ठिकाणी भोगावी लागते. तर याच्या संदर्भामध्ये आता चौकशीमध्ये काय काय पुढे येईल त्याप्रमाणे पोलीस निर्णय घेतील. नाही, या अहवालातलं फाइंडिंग हेच आहे की मुळामध्ये कुठल्याही व्यक्तीचा फोन जर टॅप करायचा असेल तर त्याला भारतीय तार अधिनियम, इंडियन टेलिग्राफ ॲक्ट 1985 या कायद्यातल्यानुसार सार्वजनिक सुरक्षा राखण्यासाठी, आंतरिक सुरक्षेसाठी, दहशतवादी कृतींना प्रतिबंध घालण्यासाठी, संवेदनशील दखलपात्र गुन्हे प्रतिबंधित करण्यासाठी आणि परदेशी मित्र राष्ट्रांचे हितसंबंध राखण्यासाठी या कारणाकरता हे टॅपिंग करायला अनुमती आहे. परंतु याच्यातलं कुठलंही कारण नसताना परवानगी जी टॅपिंगला घेतली गेली ती परवानगी घेताना समजा आता नाना पटोलेंच्या समोर अमजद खान असं नाव लिहून ते दुसऱ्या काहीतरी इलिगल ॲक्टिव्हिटीजमध्ये आहेत असं करून त्यांचा फोन टॅप केला, बाकीच्या लोकांचे सुद्धा फोन असेच टॅप केले आणि कायद्यानुसार या कायद्याच्या बाहेर जाऊन या कायद्याचा भंग करून त्यांनी त्याच्यामध्ये ही चूक केलेली आहे, त्याच्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. पोलीस याच्या संदर्भातली योग्य ती चौकशी करतील.
आता त्याची माहिती ती तपासामध्ये पुढे येईल. त्यांनी कशाकरता टॅप केलं, त्याची माहिती कोणाला दिली, काय दिली, हे हा तपासाचा भाग आहे, तपासामध्ये पुढे येईल. हो, प्रत्येकाला वेगवेगळी नावं दिली होती, प्रत्येकाला त्याची नावं आता माझ्याकडे आहे हे, परंतु त्याच्यामध्ये नाना पटोले यांना अमजद खान हे नाव दिलं होतं, बच्चू कडू यांना निजामुद्दीन बाबू शेख, संजय काकड्यांना तरबेज सुतार, संजय काकड्यांना अभिजित नायर, आशिष देशमुखना रघु सोरगे, आशिष देशमुखना महेश साळुंखे, अशी काही नावं दिली होती. आणि पुणे शहरात अंमली पदार्थाची अवैध विक्री मोठ्या प्रमाणात चालत असून सदर व्यक्ती कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये अंमली पदार्थ विकतात, अशा प्रकारचा रिपोर्ट त्यांनी केला होता. आणि त्याच्या आधारे त्यांनी ही परवानगी टॅपिंगची मिळवली होती, ती चुकीच्या पद्धतीने मिळवलेली होती. तो तपासाचा भाग आहे, तपासामध्ये ज्या ज्या गोष्टी पुढे येतील त्यानुसार कारवाई होईल. दुसरा विषय असा आहे की संभाजीराजेंनी आज पुन्हा उपोषणाला सुरुवात केलेली आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला जर न्याय मिळाला नाही तर आम्ही वर्षा बंगल्यावर सुद्धा कूच करू. संभाजीराजे हे अतिशय समजदार नेते आहेत आणि आत्तापर्यंत त्यांनी अतिशय संयमानं, शांततेच्या मार्गानं आणि योग्य भूमिका घेऊन आपली भूमिका मांडलेली आहे. समाजाच्या संदर्भामध्ये ज्या मागण्या होत्या, ज्या अपूर्ण राहिलेल्या होत्या, याच्या संदर्भामध्ये आधी पण मिटिंगा झाल्या होत्या, 2 दिवसापूर्वी पण एक मिटिंग झाली आणि त्याच्यामध्ये बहुतेक प्रश्न निकाली काढण्याच्या दृष्टिकोनातून निर्णय झालेला आहे. त्या संदर्भामध्ये राज्य सरकारच्या वतीनं जरूर त्यांच्याशी चर्चा केली जाईल आणि त्याच्यामधून त्यांचं समाधान त्या ठिकाणी केलं जाईल. मी या निमित्ताने त्यांना विनंती करतो की आपल्याबद्दल आमच्या सगळ्यांच्याच मनात आदर आहे, तर आपण हे जे प्रश्न आहे ते प्रश्न मार्गी लावलेले आहेत, काही शिल्लक राहिले तर लावता येतील, तर त्या दृष्टिकोनातून आपण सहकार्य करावं अशी मी अपेक्षा करतो. ऐसे है कि रश्मि शुक्ला जी ने जब वो पुलिस कमिश्नर पूना के थे तो उन्होंने कुछ लोगों के फ़ोन टैप किए थे